आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या ईडी विरोधातल्या याचिकेवरती आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने नोंदवलेला ईसीआयआर रद्द करण्याची मागणी नवाब मलिक यांनी याचिकेतून केली आहे। मुंबई सत्र न्यायालयातील पीएमएलए कोर्टातील 3 मार्चपर्यंत दिलेल्या ईडी कोठडीला मलिक यांनी आव्हान दिलं। तसंच राजकीय सूड उगवण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप नवाब मलिक यांचा आहे। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।